मंडळी नमस्कार. थिएटरला नाटक किंवा सिनेमाचा हाऊसफुल बोर्ड लागलेला सर्वांनीच अनुभवला असेल. राजकीय नेत्यांच्या सभा असो की गौतमीचा डान्स, तेथील गर्दीचे उच्चांक आणि याबाबतचे दावेसुद्धा आपण सर्वांनी पाहिले असतील. मात्र तमाशा पंढरीच्या यात्रोत्सवात गर्दीचे सर्व उच्चांक मोडणारा तमाशा अशी नोंद घेतली गेली ती शुक्रवारच्या रात्री. नारायणगाव येथील ग्रामदैवत मुक्ताबाई देवी व काळोबा देवाचा यात्रोत्सव 16 एप्रिलपासून सुरू आहे. शुक्रवारची रात्र मात्र नारायणगावकरांसाठी अविस्मरणीय होती. तमाशाचे मैदान पूर्णपणे गर्दीने ओसंडून गेले होते. अनेकांना तर संपूर्ण तमाशा उभा राहून पाहावा लागला. यात्रेच्या 6व्या दिवशी स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर यांच्या कन्या मंगला बनसोडे सह नितीनकुमार बनसोडे करवडीकर यांच्या तमाशाची बारी चांगली सरंगली. वयाच्या 70 नंतरही मंगला बनसोडे राज्यभर रसिकांची करमणूक करत आहेत. शिवाय शेवटच्या क्षणापर्यंत करमणूक करणार अशी इच्छा यावेळी त्यांनी गावकऱ्यांनी केलेल्या सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली. यावेळी गणगवळण, रंगबाजी, हिंदी गाणी आणि मराठमोळ्या लावण्यांवर अनेकांनी ठेका धरला. याशिवाय आपल्या मोबाईलमध्येही हा सगळा नजारा अनेकांनी रेकॉर्डसुद्धा केला. विठाबाईंच्या मंगला या सर्वात मोठ्या कन्या, त्यानंतर संध्या, मालती, विद्या, भारती, तर मुले विजय, कैलास आणि राजू. मंगला बनसोडे यांनी 1981 साली स्वतःच्या तमाशा फडाची निर्मिती केली. आई विठाबाईंच्या तमाशाचे बाळकडू प्यालेली मंगला अनेक गोष्टींच्या अनुभवाच्या शिदोरीवर जीवन जगत आहे. त्यामुळे स्वतःचा तमाशा फड अद्याप महाराष्ट्रात दिमाखात चालू आहे. मंगला बनसोडे यांच्यावर खाजगी जीवनात अनेक संकटे आली. त्यांचा पैलवान असलेला मुलगा, त्याचे निधन झाले. नंतर पती रामचंद्र बनसोडे यांचे निधन आणि वारंवार तमाशा फळातील आर्थिक तोटा, अशी अनेक संकटे आली. मात्र मंगला बनसोडे यांनी कलेच्या जीवनातील दुःख, वेदना, अडचणी अनेक बाजूला ठेवून रसिकांच्या चेहऱ्यावर रंग फुलवण्याचे काम केले. परंतु या सर्वांवर मात करत मंगलाताई या राष्ट्रपती पारितोषिकाच्या मानेकरी ठरल्या. मंगलाताईंचे वैशिष्ट्य म्हणजे उत्तम अभिनय, उत्तम आवाज, उत्तम नृत्य, उत्तम अदाकारी आणि आई विठाबाईंचे दिलेले आशीर्वाद. पाहणार आहोत मंगला बनसोडे यांच्या तमाशातील काही निवडक क्षण.